हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत पालक दाल, किंवा याला दाल पालक असेही म्हणतात. हे पालकचं वरण आहे जे खूप डिफरंट टेक्निकने आज आपण बनवणार आहोत. यात पालकचे सर्व न्यूट्रिशन्स किंवा प्रोटीन आणि आयर्न, जे काही पालकमध्ये पोषक तत्व असतात, ते काहीही नष्ट होणार नाहीत, सगळे तसेच्या तसे सेफ राहतील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आज ही दाळ बनवण्यासाठी आपण मिक्स दाळचा वापर केलेला आहे. ही मिक्स दाळ ऑलरेडी रेडीमेड मार्केटमध्ये भेटते. जर नसेल भेटली तर तुम्ही घरीसुद्धा अशी दाळ तयार करू शकतात. यासाठी तुरीची दाळ, हिरव्या मुगाची दाळ, मसुरीची दाळ आणि काळी उडदाची दाळ ह्या चारही दाळी समप्रमाणात मिक्स करायच्या असतात, तर ही मिक्स दाळ अशी तयार होते आणि खूप छान पण लागते आणि खूप पौष्टिक असते. ही दाळ एक वाटी मी घेतलेली आहे आणि तिला धुऊन आता मी कुकरमध्ये लावत आहे. पहा, कुकरमध्ये लावण्याआधी मी या दाळीमध्ये एक छोटा चमचा हळद घालणार आहे आणि पाव छोटा चमचा हिंग घालणार आहे. बघा या पद्धतीने. आणि एक चमचा आपण त्यात साखर घालणार आहोत. थोडीशी साखर घातल्याने डाळीमध्ये खूप छान एक गोडसरपणा येतो जो की खूप टेस्टी लागतो. आता डाळ आपली शिजलेली आहे, याला आपण रवीच्या साह्याने घोटून नाही घेणार आहोत, तसंच ठेवणार आहोत. हे 3 मीडियम साईजचे टोमॅटो मी कट करून घेतलेले आहे बारीक, आणि एक जोडी पालकची मी बारीक कट करून घेतलेली आहे. एक चमचावर आले लसणाची मी पेस्ट ठेवलेली आहे. हे सर्व साहित्य मी घेतलेलं आहे. आता गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये मी 1 ते 1.5 चमचा मोठा तेल घालणार आहे. त्यात नंतर 1 टीस्पून मी राई घातलेली आहे, म्हणजेच मोहरी घातलेली आहे. मोहरी व्यवस्थित तडकल्यावर त्यात जिरंही घातलेलं आहे आणि त्यानंतर त्यात मी कढीपत्ता घातलेला आहे. त्यानंतर त्यात मी कोरड्या सुक्या मिरच्या ज्या असतात लाल, त्या घातलेल्या आहे. याला व्यवस्थित असं सगळ्या साहित्यांना मी छान तळून घेत आहे, भाजून घेत आहे. त्यानंतर त्यात मी आले लसणाची पेस्ट घातलेली आहे. आले लसणाची पेस्टसुद्धा थोडीशी गोल्डन झालेली आहे. त्यानंतर आपण त्यात 1 छोटा चमचा हळद, 2 छोटे चमचे लाल तिखट आणि हे कट केलेले सर्व टोमॅटो मी त्यात घालून दिलेले आहे. आता टोमॅटोला व्यवस्थित शिजेपर्यंत आपण असं चालवत राहणार आहोत आणि ढवळत राहणार आहोत. टोमॅटो पूर्ण सॉफ्ट आणि मशी करायची आहेत आपल्याला. टोमॅटो लवकर शिजण्यासाठी आपण त्यात 1/2 चमचा मीठ घातलेलं आहे. पहा, टोमॅटो पूर्णपणे सॉफ्ट छान झालेले आहेत. अशा पद्धतीने आपल्याला टोमॅटोला पूर्ण करायचं आहे. त्यानंतर त्यात मी 1 चमचाभर कसुरी मेथी घातलेली आहे. कसुरी मेथीला पण व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये. त्यानंतर ती शिजलेली डाळ आपण पूर्ण घालून देणार आहोत. ही मिक्स डाळीची डाळ खूप छान लागते, खूप टेस्टी लागते आणि खूप पौष्टिकसुद्धा असते. आता आपण पाणी घालणार आहोत त्यात. आपल्या ॲडजस्टमेंटनुसार किंवा कन्सिस्टन्सीनुसार आपण ॲडजस्ट करणार आहोत. जितकी पातळ तुम्हाला डाळ हवी आहे तेवढं तुम्ही पाणी घालू शकतात, पण जास्त पातळ ही दाळ नसते. पालक दाळ थोडीशी घट्टसर असते, त्यामुळे 1 गिलास पाणी मी घातलेलं आहे आणि त्यानंतर त्यात मी ही चिरलेली पालक पूर्णपणे घालून देत आहे. हो, आज आपण या पद्धतीनेच पालक घालणार आहोत. आपल्याला हवं असतं तर आपण पालक आधी भाजूसुद्धा शकलो असतो, पण आपल्याला पालकातले सर्व पोषकतत्व नष्ट नाही होऊ द्यायचे होते, त्यामुळे आज आपण अशी रॉ पालक घातलेली आहे. ही पालक खूप लागतेही छान डाळीत आणि हेल्दी पण असते आणि करायला सोपी. आता त्यात आपण 1 चमचा गरम मसाला घालणार आहोत वरून, आणि 1 चमचाभर आपण परत कस्तुरी मेथी घालणार आहोत. परत चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडंसं, कारण आधी आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे टोमॅटोसोबत, त्यामुळे आता थोडंसंच मीठ घालायचं आहे. आणि डाळीला व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे आणि छान उकळी येऊ द्यायची आहे. बघा, आता डाळीला उकळी आलेली आहे छान आणि डाळीचा कलरसुद्धा छान दिसत आहे. हिरवीगार पालक त्यात तशीच दिसत आहे, म्हणजे पालकचा कलरसुद्धा जराही कमी झाला नाही आणि पोषकतत्वही नष्ट झाले नाही. अशी पालकची दाळ खूप छान लागते. हॉटेलमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची पालकची दाळ देतात. बघा, आहे ना खूप सोपी रेसिपी, आणि करायला तर सोपी आहेच पण खूप हेल्दी आणि पौष्टिकसुद्धा आहे. या पद्धतीची दाळ पालक तुम्ही करून पहा, नक्की तुम्हाला ही रेसिपी आवडेल. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पहा, अशा पद्धतीने भाकरीसोबतसुद्धा तुम्ही त्याला सर्व करू शकता किंवा चपातीसोबतसुद्धा तुम्ही तिला सर्व करू शकता. दोन्हीसोबत ती दाल पालक खूप छान लागते. रेसिपी आवडली असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खुश रहा, फिट रहा आणि शर्लिन्स हेल्दी रेसिपी पाहत रहा. बाय बाय, टेक केअर.